यंदाचा 71वा प्रजासत्ताक दिन पुणेकरांसाठी नक्कीच अविस्मरणीय आहे. अर्थात कारणही तसेच आहे. पुण्यात तब्बल 500 फूट उंचीवर भारताचा राष्ट्रध्वज फडकावण्यात आलाय आणि तोही चक्क पुण्यातील मानवनिर्मित इमारतीवर. हडपसर येथील अमॅनोरा पार्क टाऊन येथील अमॅनोरा गेटवे टॉवर T100 ही मुंबई वगळता राज्यातील सर्वात उंच इमारत असून तब्बल 450 फूट उंच इमारतीच्या छतावर उभारलेल्या 60 फूट खांबावर हा 30x20 फूट तिरंगा डौलाने फडकत आहे. पुणे शहर आणि पर्यायाने भारताची विकासगाथा दर्शवणारी ही घटना ऐतिहासिक आणि आमच्यासाठी अभिमानास्पद आहे असे प्रतिपादन सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांनी म्हटलंय. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी राज्यातील सर्वात उंच इमारतीवर तिरंगा स्थापित करून हा नवा इतिहास रचला गेला. अशा पद्धतीने अत्याधुनिक व स्वयंपूर्ण टाउनशिप उभारण्याच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीच्या कामात खारीचा वाटा उचलण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुण्याच्या विकासातील हा सर्वात महत्वाचा टप्पा अधोरेखित करीत विस्तारणाऱ्या क्षितिजाचे दर्शन अमॅनोराने उभारलेल्या गेटवे टॉवर्सच्या माध्यमातून होत आहे. अशा पद्धतीची इमारत ही केवळ अमॅनोरामध्येच असल्याने ही आमच्यासाठी एक महत्वाची बाब आहे असेही देशपांडे यांनी नमूद केले.